जय महाराष्ट्र मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनल आर सी क्रिएशनला। तर मित्रांनो, मला खूप दिवसापासून दोन टॉपिकवर व्हिडिओ बनवण्यासाठी खूप रिक्वेस्ट येत होत्या। त्यामधला पहिला टॉपिक असा होता की मी माझे सॉन्गचे बीट्स कशाप्रकारे मार्क करतो आणि दुसरा टॉपिक असा होता की मी माझे अट्रॅक्टिव्ह थंबनेल कशाप्रकारे बनवतो। तर मित्रांनो, याच संबंधी मी काल आपल्या कम्युनिटी टॅबला एक पोल क्रिएट केला होता, ज्या पोलमध्ये मी तुम्हाला विचारलं होतं की तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर हवा आहे। तर मित्रांनो, तुमच्यापैकी मोस्ट ऑफ द लोकांनी थंबनेल एडिटिंगवर वोट केलं होतं। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तेच सांगणार आहे की तुम्ही कशाप्रकारे माझ्यासारखे एकदम अट्रॅक्टिव्ह थंबनेल इझी पद्धतीने बनवू शकता। मित्रांनो, माझी थंबनेल बनवण्याची स्टाईल खूप वेगळी आहे आणि ती स्टाईल मी आजच्या व्हिडिओमध्ये एकदम चांगल्या प्रकारे एक्सप्लेन केली आहे। तर मित्रांनो, जर तुम्हाला सुद्धा माझ्यासारखे अट्रॅक्टिव्ह थंबनेल बनवायचे असतील तर आजचा हा व्हिडिओ पूर्ण तुम्हाला शेवटपर्यंत बघावा लागेल, तेव्हाच तुम्हाला सर्व गोष्टी एकदम चांगल्या प्रकारे समजतील आणि तेव्हाच तुम्ही माझ्यासारखे अट्रॅक्टिव्ह थंबनेल बनवू शकाल। ओके, तर चला मित्रांनो, आता जराही वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करू। ओके, तर मित्रांनो, थंबनेल बनवण्यासाठी सर्वात आधी इथे तुम्हाला अलाइट मोशन ॲप्लिकेशनला ओपन करायचं आहे। जर मित्रांनो तुमच्याजवळ हा अलाइट मोशन ॲप नसेल तर या ॲपची डाउनलोड लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनला दिलेली आहे, तिथून जाऊन तुम्ही हा ॲप डाउनलोड करू शकता। आणि मित्रांनो, आता इथं खूप लोकांच्या मनात विचार पण येत असेल की अलाइट मोशनमधून कोण थंबनेल बनवतं, तर मी बनवतो मित्रांनो, आणि जर तुम्हीसुद्धा बनवसाल तर एकदम भारी थंबनेल बनतील। ओके, तर तुम्हाला काय करायचं आहे, लाईट मोशन ॲप्लिकेशनला ओपन करायचं आहे। ॲप्लिकेशनला ओपन केल्यानंतर इथं खाली तुम्हाला एक प्लसवाला आयकॉन मिळेल, तर त्या प्लसवाल्या आयकॉनवर क्लिक करायचं आहे। प्लसवाल्या आयकॉनवर क्लिक केल्यानंतर इथून तुम्हाला 16:9 रेशू सिलेक्ट करायचा आहे। रिझोल्यूशन तुमच्या मनानं कोणती पण सिलेक्ट करू शकता। नंतर तुम्हाला बॅकग्राऊंडमधून व्हाईट कलरचा बॅकग्राऊंड सिलेक्ट करायचा आणि क्रिएट प्रोजेक्टवर क्लिक करायचं। ओके, क्रिएट प्रोजेक्टवर क्लिक केल्यानंतर आता तुम्हाला इथं तो व्हिडिओ ॲड करून घ्यायचा आहे मित्रांनो, ज्या व्हिडिओला तुम्ही बनवला आहे आणि ज्या व्हिडिओचं तुम्हाला थंबनेल बनवायचं। ओके, अशा प्रकारे इथून तो व्हिडिओ ॲड करून घ्यायचा आहे। व्हिडिओ तर तुम्हाला माहितीच आहे मित्रांनो कशाप्रकारे तुम्ही ॲड करू शकता, ठीक आहे। तर अशा प्रकारे तुम्हाला इथं व्हिडिओ ॲड करून घ्यायचा आहे। व्हिडिओ ॲड केल्यानंतर आता तुम्हाला काय करायचं मित्रांनो, जो बाजूला मूव अँड ट्रान्सफरचा जो ऑप्शन आहे या ऑप्शनवर क्लिक करायचा आहे। नंतर इथं थर्डवाल्या आयकॉनवर क्लिक करायचा आणि या व्हिडिओची साईज अशा प्रकारे तुम्हाला कमी करून घ्यायची। ओके, कमी केल्यानंतर जो पहिलावाला आयकॉन आहे या पहिल्यावाल्या आयकॉनवर क्लिक करायचा आणि या व्हिडिओला अशा प्रकारे एकदम खाली ओढून घ्यायचा या रेड लाईनच्या मदतीने। ओके, तर अशा प्रकारे ओढल्यानंतर आता तुम्हाला काय करायचं मित्रांनो, हे माहीत करून घ्यायचं की आपले जो व्हिडिओ आपण सेट केला आहे या व्हिडिओची साईज बरोबर आहे की नाही, म्हणजे आपले तीन व्हिडिओ आजूबाजूनं बाकीचे दोन व्हिडिओ आजूबाजूनं बसतील की नाही। तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं मित्रांनो, आता जो रेड एरो तुम्हाला एक आयकॉन दाखवत असेल त्या आयकॉनवर क्लिक करायचा आणि इथून या लेअरला डुप्लिकेट करून टाकायचं। ओके, डुप्लिकेट केल्यानंतर आता कोणत्याही एका लेअरवर क्लिक करायचा, पुन्हा मूव अँड ट्रान्सफॉर्मर जायचा आणि त्या एका साईडच्या एका म्हणजे एका व्हिडिओला अशा प्रकारे डाव्या साईडने घेऊन यायचा। ओके, तर इथं थोडंसं जास्त गॅप होत आहे म्हणजे आपल्या व्हिडिओची साईज थोडीशी जास्तच कमी झाली आहे। तर तुम्हाला काय करायचा, बॅक यायचा, हा व्हिडिओ एक डिलीट करायचा कोणता पण। ओके, म्हणजे बाजूचा व्हिडिओ डिलीट करायचा, पुन्हा या व्हिडिओवर क्लिक करायचा म्हणजे या लेअरवर क्लिक करायचा, मूव अँड ट्रान्सफॉर्मर जायचा आणि अशा प्रकारे थोडीशी अजून साईज वाढवून घ्यायची आहे। साईज वाढवल्यानंतर पुन्हा थोडंसं वर घेऊन घ्यायचं। ओके, वर घेतल्यानंतर आता तुम्हाला पुन्हा बॅक यायचं आहे। बॅक आल्यानंतर पुन्हा या लेअरची डुप्लिकेट लेअर तुम्हाला या आयकॉनवर क्लिक करून करून घ्यायची। ओके, डुप्लिकेट लेअर केल्यानंतर पुन्हा तुम्हाला चेक करायचं आहे मित्रांनो की आता साईज बराबर झाली आहे की नाही। ओके, तर बघा मित्रांनो, आता परफेक्टली साईज झाली आहे। तर तुम्हाला आता काय करायचं, पुन्हा ही लेअर डिलीट करून टाकायची। डिलीट का करायचं हे नंतर तुम्हाला सकळूनच झालं। ओके, तर आता तुम्हाला काय करायचं, इथं ही जी आपण लेअर केली आहे मधातली सेंटरवाली त्या लेअरवर क्लिक करायचं आहे। या लेअरवर क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला एक बॉर्डर अँड शॅडोचा ऑप्शन मिळेल, तर तुम्हाला या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे। या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर इथून जो स्ट्रोक आहे तो स्ट्रोक तुम्हाला ऑन करून घ्यायचा। ओके, स्ट्रोक ऑन केल्यानंतर इथं स्ट्रोक कलर तुम्हाला व्हाईट सिलेक्ट करून घ्यायचा। व्हाईट सिलेक्ट केल्यानंतर ही जी स्केल आहे मित्रांनो, ही स्केल तुम्हाला 6.5 सेट करून घ्यायची, म्हणजे तुम्हाला या व्हिडिओला 6.5 बॉर्डर अप्लाय करायची। ओके, ही बॉर्डर अप्लाय करून झाल्यानंतर आता जो खालचा थर्डवाला आयकॉन आहे या थर्डवाल्या आयकॉनवर क्लिक करायचा आहे। थर्डवाल्या आयकॉनवर क्लिक केल्यानंतर इथून तुम्हाला शॅडो ऑन करायची आहे मित्रांनो। शॅडो ऑन केल्यावर या जो शॅडोची जी साईज आहे ती साईज तुम्हाला 11 सेट करायची आहे। मी नॉर्मली 11 सेट करत असतो, जर तुम्हाला वेगळी साईज लागत असेल तर तुम्ही तुमच्या मताने ॲडजस्ट करू शकता। ओके, त्यानंतर तुम्हाला काय करायचं, तर जी पोझिशनची स्केल आहे त्या पोझिशनच्या स्केलमध्ये जी व्हाईट पट्टी आहे त्या व्हाईट पट्टीवर तुम्हाला ही जी हिरवी पट्टी आहे ती हिरवी पट्टी अशा प्रकारे घेऊन यायची। ओके, तर इथं आपलं काम झालं आहे, आता तुम्हाला काहीच नाही करायचं आहे। ओके, आता तुम्हाला इथून बॅक येऊन जायचं आहे। बॅक आल्यानंतर आता तुम्हाला काय करायचं मित्रांनो, पुन्हा या लेअरवर क्लिक करायचं आहे। या लेअरवर क्लिक केल्यानंतर पुन्हा या आयकॉनवर क्लिक करायचं आहे आणि इथून डुप्लिकेट लेअर क्रिएट करून घ्यायची आहे। एक डुप्लिकेट लेअर क्लिक केल्यानंतर पुन्हा कोणत्या तरी एका लेअरवर क्लिक करायचं आणि अशा प्रकारे अजून एक डुप्लिकेट लेअर क्रिएट करून घ्यायची। ओके, डुप्लिकेट लेअर क्रिएट केल्यानंतर आता तुम्हाला काय करायचं मित्रांनो, एका लेअरला या डाव्या साईडनं घेऊन जायचं अशा प्रकारे।
बराबर तुम्हाला गॅप मेंटेन करायचे. मित्रांनो, तुम्हाला बघून घ्यायचं आहे की दोन्ही व्हिडिओच्या मध्यात किती तुम्हाला गॅप हवी आहे. इथे तुम्हाला थोडंसं डार्क इफेक्ट दिसत असेल पण नंतर दिसणार नाही, कारण अलाईट मोशनचा थोडासा हा बग आहे. मित्रांनो, तुम्हाला थोडी शॅडो इथं जास्त दिसते, बट व्हिडिओ एक्सपोर्ट केल्यानंतर शॅडो आपल्याप थोडीशी कमी होऊन जाते. ओके, तर तुम्हाला एका व्हिडिओला डाव्या साईडने घेऊन जायचा आणि एका व्हिडिओला तुम्हाला उजव्या साईडनं घेऊन जायचं. अशा प्रकारे तुम्हाला ते रेड ॲरो दिसतील मित्रांनो, त्या रेड ॲरोच्या मदतीने तुम्ही बराबर या व्हिडिओला गाईड करू शकता, म्हणजे एकदम चांगल्या प्रकारे ॲडजस्ट करू शकता. ठीक आहे, तर अशा प्रकारे तुम्हाला तिन्ही साईडनं तिन्ही व्हिडिओ ॲड करून घ्यायचे आहे. तिन्ही व्हिडिओ ॲड केल्यानंतर आता तुम्हाला काय करायचं मित्रांनो, या तिन्ही फ्रेममधले ते फ्रेम सिलेक्ट करून घ्यायचे जे तुम्हाला थंबनेलमध्ये दाखवायचे आहे. जसं की हा पहिल्या फ्रेममध्ये आपल्याला ओव्हरले व्हिडिओ दाखवायचा आहे, दुसऱ्या फ्रेममध्ये आपल्याला शेक इफेक्ट दाखवायचा आणि तिसऱ्या व्हिडिओमध्ये आपल्याला एखादा नॉर्मलचा फोटो तो दाखवायचा. ओके, तर मी ते आता सिलेक्ट करून घेतो. ते सिलेक्ट करण्यासाठी तुम्हाला अशा प्रकारे समोर जायचं. कधी कधी काय होतं मित्रांनो, व्हिडिओ प्ले होत नाही अलाईट मोशनमध्ये, तर तुम्हाला काय करायचं, बॅक यायचं आहे. बॅक आल्यानंतर इथं प्रोजेक्टमध्ये जायचं आणि पुन्हा त्या प्रोजेक्टला ओपन करायचं. तुमचे व्हिडिओ इथं दिसतील आणि प्लेसुद्धा होतील. ओके, तर आता मी इथं थंबनेलचा फ्रेम कॅप्चर करून घेतो. त्यासाठी तुम्हाला आता पुढं पुढं जायचं आहे आणि बघायचं आहे की कोणता फ्रेम तुमच्या ओव्हरलेसाठी परफेक्ट असेल. तर बघा, मला हा फ्रेम ओव्हरलेसाठी परफेक्ट वाटत आहे. तर मी काय करतो, इथं रेड मार्क करून घेतो. रेड मार्क केल्यानंतर आपण या व्हिडिओला कट करणार आहोत, पण त्यासाठी आपण बाकीच्या व्हिडिओचे फ्रेमसुद्धा कॅप्चर करून घेऊ. ओके, तर त्यासाठी असं मी समोरसमोर जातो, तुम्हाला बघायचं आहे. तुम्ही जर एखादा स्पेशल इफेक्ट यूज केला असेल तर तो स्पेशल इफेक्टसुद्धा तुम्ही इथं दाखवू शकता. ओके, तर बघा, अशा कधीकधी लॅग होतं मित्रांनो, तर तुम्हाला थोडंसं वेट करायचं आहे. ते अलाईट मोशन थोडंसं लॅग होतमुळं तुम्हाला इथं थोडंसं वेट करायचं आहे, तुमचे व्हिडिओ प्ले होतील. ओके, तर बघा, आता मला हा फोटो दाखवायचा आहे आणि या फोटोचा शेक इफेक्ट मला दाखवायचा आहे. ओके, तर अशा प्रकारे मी शेक इफेक्ट इथं दिसत आहे, तर इथं मी थांबून जातो. इथं थांबल्यानंतर पुन्हा इथं रेड लाईन मार्क करून घेतो. तुम्ही यावाल्या आयकॉनचा यूज करून इझिली तुमचा जो पोझिशन आहे ती पोझिशन मार्क करू शकता. ठीक आहे, तर ही वाली पोझिशन मी मार्क करून घेतो. त्यानंतर जिथं हा फोटो क्लिअर दिसेल तिथं पोझिशन एक मार्क करून घेतो. ओके, आता तुम्हाला काय करायचं मित्रांनो, ही जे एकदम राईट साईडचा फोटो आहे, तर राईट साईडच्या फोटोची ही पोझिशन आहे. तर तुम्हाला या राईट साईडच्या फोटोच्या व्हिडिओवर क्लिक करायचं किंवा ती लेअर सिलेक्ट करायची आहे आणि याचा जो डाव्या साईडचा पार्ट आहे तो डाव्या साईडचा पार्ट तुम्हाला अशा प्रकारे कट करायचा. ओके, त्यानंतर पुन्हा समोरच्या पोझिशनवर यायचा आणि आता हा मधातल्या व्हिडिओला सिलेक्ट करायचा आहे आणि याची डाव्या साईडची पोझिशनसुद्धा तुम्हाला कट करून घ्यायची. ओके, त्यानंतर आता तुम्हाला पुन्हा या फर्स्ट पोझिशन जी आपण ओव्हरलेची मार्क केली होती त्या पोझिशनवर यायचं आणि या व्हिडिओचा सुद्धा तुम्हाला एक्स्ट्रा पार्ट म्हणजे डाव्या साईडचा पार्ट कट करून घ्यायचा. ठीक आहे, डाव्या साईडचा पार्ट कट केल्यानंतर आता तुम्हाला एकदम सुरुवातीला यायचा आणि हे जे तिन्ही लेअर आहे त्या तिन्ही लेअरला एकदम सुरुवातीला घेऊन यायचं आहे. तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं मित्रांनो, बाजूला तिन्ही लेअर दिसत असेल तर कोणत्याही एका लेअरवर टॅप करायचं आहे आणि यावाल्या आयकॉनचा यूज करून तुम्हाला एकदम सुरुवातीला घेऊन यायचं आहे. तुम्हाला चुकीनंसुद्धा यावाल्या आयकॉनचा यूज नाही करायचं मित्रांनो, नाहीतर तुमची लेअर एक्सटेंड होऊन जाईल. तुम्हाला याचवाल्या लेअरचा यूज करून, म्हणजे सॉरी, यावाल्या ऑप्शनचा यूज करून तुम्हाला आपल्या लेअरला समोर घेऊन यायचं. ओके, तर हे सर्व ॲडजस्ट केल्यानंतर आता आपल्या अलाईट मोशन ॲप्लिकेशनचं काम इथं झालं आहे मित्रांनो. तर तुम्हाला काय करायचं, या व्हिडिओला एक्सपोर्ट करून घ्यायचं आहे. तर मित्रांनो, एवढा लंबा व्हिडिओ तुम्हाला एक्सपोर्ट करत बसायची काही गरज नाही. तुम्हाला काय करायचं, फक्त इथं एक किंवा दीड मिनटावर यायचं. मी सजेस्ट करेल दीड मिनटावर आल्यानंतर आता तुम्हाला काय करायचं, या तिन्ही लेअरला सिलेक्ट करायचं आहे. तर तिन्ही लेअरला सिलेक्ट करण्यासाठी तुम्हाला इथं कोणत्याही एका लेअरवर अशा प्रकारे टॅप करून ठेवायचं आहे, नंतर बाकीच्या दोन लेअर अशा प्रकारे सिलेक्ट करायचं आहे आणि यावाल्या आयकॉनचा यूज करून तुम्हाला या लेअरचा राईट साईडचा पार्ट कट करून घ्यायचा. ठीक आहे, राईट साईडचा पार्ट कट केल्यानंतर आता वर दिलेल्या एक्सपोर्टच्या ऑप्शनवर, म्हणजे शेअरच्या ऑप्शनवर क्लिक करून या व्हिडिओला इथून एक्सपोर्ट करून घ्यायचं आहे. ओके, तर मित्रांनो, इथं आपल्या अलाईट मोशन ॲप्लिकेशनचं काम आता झालं आहे. तर आपण आपले बाकीचे जे टेक्स्ट डिझाईनिंग आहे ती टेक्स्ट डिझाईन अलाईट मोशनमध्ये करणार आहोत. सॉरी, अलाईट मोशन म्हणत आहोत, पिक्सल लॅबमध्ये करणार आहोत. तर तुम्हाला त्याआधी काय करायचं, इथून हा व्हिडिओ सेव्ह करायचा तुमच्या गॅलरीमध्ये. ठीक आहे, तर चला मित्रांनो, आता आपण पिक्सल लॅबमध्ये जाऊ. ओके, तर मित्रांनो, इथं तुम्हाला टेक्स्ट डिझायनिंग करण्यासाठी पिक्सल लॅब ॲपला ओपन करायचं आहे आणि अशा प्रकारचा जर काही येईल तर तुम्हाला कॅन्सल करायचं. ओके, कॅन्सल केल्यानंतर इथं जो न्यू टेक्स्टचा ऑप्शन आहे मित्रांनो, या न्यू टेक्स्टच्या ऑप्शनवर तुम्हाला अशा प्रकारे डबल क्लिक करायचं. ओके, डबल क्लिक केल्यानंतर आता आपला जो वरचा टेक्स्ट असेल मित्रांनो, जो की आपल्या म्हणजे जे व्हिडिओमध्ये असेल ते लिहायचं आपल्याला, म्हणजे दाखवायचं असतं, तर त्यासाठी मी वरचा टेक्स्ट डिझाईन करत असतो. तर तो वरचा टेक्स्ट तुम्हाला लिहून घ्यायचा आहे. जसं की मित्रांनो, आता हा जो स्टेटस व्हिडिओ आहे तो स्टेटस व्हिडिओ मी इथं महबूबा सॉंगच्या गन बीटवर बनवला आहे. तर मी इथं लिहून घेतो महबूबा सॉंग गन बीट स्टेटस. ठीक आहे, तर तुम्हाला सुद्धा अशा प्रकारे जे तुमच्या व्हिडिओची खासियत असेल ते खासियत इथं टेक्स्टमध्ये लिहून घ्यायचे. तर मी इथं लिहून घेतो लवकर. ओके, तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला आता टेक्स्ट लिहून घ्यायचा. ठीक आहे, टेक्स्ट लिहिल्यानंतर आता तुम्हाला इथं ओकेच्या ऑप्शनवर क्लिक करायचं. ओकेच्या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला या टेक्स्टची साईज कमी करायची आणि अशा प्रकारे एक्सटेंड करायची. ओके,
ओके तर अशा प्रकारे मी साईज कमी करून घेतो. ठीक आहे, साईज कमी करून झाल्यानंतर आता तुम्हाला सर्वात आधी काय करायचं आहे, मित्रांनो, इथं जो एचं ऑप्शन आहे, एचं ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. एचं ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर थोडंसं राईट साईडला जर तुम्ही याल तर इथं तुम्हाला एक कलरचं ऑप्शन मिळेल. तर तुम्हाला या कलरच्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आणि तुम्ही एखादा कोणताही कलर तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचा. जसं की मी आता इथून रेड कलर सिलेक्ट करून घेतो. रेड कलर सिलेक्ट केल्यानंतर आता इथं जो चौथावाला ऑप्शन आहे मित्रांनो, या चौथ्यावाल्या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि इथं जो कलरचा ऑप्शन आहे या कलरच्या ऑप्शनमध्ये जायचा आहे आणि इथं कलरमध्ये जाऊन तुम्हाला व्हाईट कलरचा बॅकग्राऊंड कलर सिलेक्ट करून घ्यायचा आहे. आपण व्हाईट कलरचा बॅकग्राऊंड कलर सिलेक्ट यामुळे करत आहे मित्रांनो, कारण आपल्या जो थंबनेल आहे त्या थंबनेलचा कलरसुद्धा म्हणजे बॅकग्राऊंड कलरसुद्धा व्हाईट आहे आणि हा जर आपण व्हाईट कलर ठेवला तर आपल्याला टेक्स्ट डिझाईन करण्यासाठी एकदम चांगल्या प्रकारचा रेफरन्स मिळेल. ओके, तर तुम्हाला तर व्हाईट कलरचा बॅकग्राऊंड सिलेक्ट करून घ्यायचं. ठीक आहे, व्हाईट कलरचा बॅकग्राऊंड सिलेक्ट केल्यानंतर आता पुन्हा इथं जो एचं ऑप्शन आहे एचं ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आणि मित्रांनो पुन्हा तुम्हाला अशा प्रकारे उजव्या साईडला यायचं. ठीक आहे, उजव्या साईडला आल्यानंतर इथं तुम्हाला एक फॉन्टचं ऑप्शन मिळेल. तर तुम्हाला काय करायचं, या फॉन्टच्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आणि इथून तुमचा जो टेक्स्ट आहे त्या टेक्स्टला तुमच्या आवडीचा फॉन्ट सिलेक्ट करून घ्यायचा आहे. तर मित्रांनो, मी जे युजली टिको बोल्ड नावाचा फॉन्ट यूज करत असतो, तर तुम्हाला या फॉन्टची डाउनलोड लिंक आपल्या ऑफिशियल वेबसाईट www.rccreationyt.comला दिली आहे. तुम्ही गुगलला जाऊनसुद्धा आपली वेबसाईट सर्च करू शकता किंवा डिस्क्रिप्शनलासुद्धा आपल्या ऑफिशियल वेबसाईटची लिंक दिली आहे. तर तुम्हाला काय करायचं, आपल्या ऑफिशियल वेबसाईटला जायचं, हा टिको बोल्ड नावाचा फॉन्ट डाउनलोड करायचा आहे आणि पिक्सल लॅबमध्ये ॲड करून यूज करायचा आहे. मित्रांनो, जर तुम्हाला माहीत नसेल की पिक्सल लॅबमध्ये फॉन्ट कशाप्रकारे ॲड करतात, तर तुम्ही गुगलला सर्च करू शकता, सॉरी यूट्यूबला सर्च करू शकता, तुम्हाला खूप सारे व्हिडिओ मिळून जातील. ओके, तर अशा प्रकारे तुम्हाला इथून तुमच्या आवडीचा फॉन्ट सिलेक्ट करायचा आहे, नंतर ओकेच्या ऑप्शनवर क्लिक करायचं. ओके, ओकेच्या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर आता तुम्हाला काय करायचं मित्रांनो, या टेक्स्टला एक ग्रॅडियंट कलर अप्लाय करून घ्यायचा, जो की मी युजली करत असतो. तर तो ग्रॅडियंट कलर अप्लाय करण्यासाठी तुम्हाला इथं पुन्हा जो कलरचा ऑप्शन आहे कलरच्या ऑप्शनमध्ये जायचा आहे. कलरच्या ऑप्शनमध्ये गेल्यानंतर इथं ग्रॅडियंट कलरमध्ये यायचा. ओके, ग्रॅडियंटच्या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर आता तुम्हाला बाजूला एक प्लसवाला आयकॉन मिळेल. तर तुम्हाला काय करायचं मित्रांनो, इथं प्लसवाला आयकॉनवर क्लिक करायचं. ठीक आहे, प्लसवाल्या आयकॉनवर क्लिक केल्यानंतर आता तुम्हाला काय करायचं मित्रांनो, हा जो खालच्या साईडचा कलर असेल जो की आपला डार्क असेल, जो की ब्लॅक सध्या आहे, तर आपल्याला काय करायचं, इथं एक डार्क ऑरेंज कलर सिलेक्ट करून घ्यायचा. कारण आपण युजली खालून जो आहे तो खालून डार्क ऑरेंज कलर सिलेक्ट करत असतो आणि वरचा जो कलर असतो मित्रांनो तो थोडासा आपण फेंट येलो कलर ठेवत असतो. ठीक आहे, तर तुम्हाला काय करायचं, या दोन्ही कलरचा यूज करून एक ग्रेडियंट कलर तयार करायचा आहे. तर सर्वात आधी तुम्हाला काय करायचं, तो ब्लॅक कलरची जी साईट आहे त्याला सिलेक्ट करून घ्यायची आहे. त्याला सिलेक्ट केल्यानंतर जो कलरचा ऑप्शन आहे या कलरच्या ऑप्शनवर क्लिक करायचा. ठीक आहे, कलरच्या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर आता तुम्हाला ही जे डॉट दिस असेल बारीक, या डॉटला अशा प्रकारे ऑरेंज साईडने घेऊन यायचा. त्यासाठी सर्वात पहिले ही जे स्केल आहे मित्रांनो, त्या स्केलमध्ये तुम्हाला इथं ऑरेंजमध्ये न्यायचा. ऑरेंजमध्ये नेल्यानंतर ही जे स्केल आहे त्या स्केलमध्ये अशा प्रकारचा ऑरेंज कलर तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचा. ठीक आहे, ऑरेंज कलर सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला इथं ओकेवर क्लिक करायचं आहे. ओकेवर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचा ऑरेंज कलर आपल्या एका साईडला येऊन जाईल. त्यानंतर तुम्हाला इथं डाव्या साईडची कलरची साईड सिलेक्ट करायची आहे. पुन्हा इथं कलरमध्ये जायचं आहे आणि यावेळेस तुम्हाला थोडासा हलकासा येलोईश कलर सिलेक्ट करायचा. त्यासाठी तुम्हाला इथं पुन्हा यामध्ये यायचं आहे. यामध्ये आल्यानंतर अशा प्रकारे थोडंसं येलोईश कलर आणि थोडासा हलकासा ऑरेंज आला तरी चालेल. तर तुम्हाला अशा प्रकारचा येलोईश कलर सिलेक्ट करायचा, नंतर ओकेवर क्लिक करायचा. ओकेवर क्लिक केल्यानंतर बघा मित्रांनो, अशा प्रकारचा कलर कॉम्बिनेशन आपला येऊन जाईल. तर तुम्हाला काय करायचं, हा जो ऑरेंज कलरची पट्टी आहे त्या ऑरेंज कलरच्या पट्टीला अशा प्रकारे थोडंसं डाव्या साईडने घेऊन यायचं आहे. कारण आपण युजली ऑरेंज कलर डार्क ऑरेंज कलर आहे तो थोडंसं जास्त ठेवतो. तर अशा प्रकारे तुम्हाला ही पट्टी उजव्या साईडने घेऊन यायची. ओके, उजव्या साईडने घेऊन आल्यानंतर इथं तुम्हाला आता ओकेवर क्लिक करायचं आहे. ओकेवर क्लिक केल्यानंतर बघा मित्रांनो, आपल्या टेस्टला किती चांगल्या प्रकारचा कलर ग्रेड आला आहे. ठीक आहे, तर आता तुम्ही काय करू शकता मित्रांनो, अशा प्रकारे याची साईज वाढून सुद्धा या टेक्स्टला सेव्ह करू शकता. पण मित्रांनो, यामुळे काय होईल, जेव्हा तुम्ही समोरची स्टेप कराल आणि हा जो टेक्स्ट तुमच्या थंबनेलमध्ये ॲड कराल आणि या टेक्स्टची साईज वाढवाल, तेव्हा तुमची जी टेक्स्टची क्वालिटी आहे ती क्वालिटी घसरेल, म्हणजे तुमचा टेक्स्ट ऑलरेडी फाटून जाईल. तर त्यासाठी ते टेक्स्ट न फाटावं त्यासाठी तुम्हाला काय करायचं मित्रांनो, इथं साईडला यायचा. साईडला आल्यानंतर इथं तुम्हाला रोटेटचं ऑप्शन मिळेल. ओके, तर तुम्हाला या रोटेटच्या ऑप्शनवर क्लिक करायचा आणि हा जो टेक्स्ट आहे तो टेक्स्ट तुम्हाला -45 डिग्रीने रोटेट करून घ्यायचा अशा प्रकारे. ओके, -45 डिग्रीने रोटेट केल्यानंतर ओकेवर क्लिक करायचं आहे. आणि मित्रांनो, आता तुम्हाला या टेक्स्टची साईज जेवढी वाढवता येईल तेवढी वाढवून घ्यायची, म्हणजे आपल्या स्क्रीनमध्ये सेट होईल तेवढी तुम्हाला हे साईज वाढवून घ्यायची. ठीक आहे, साईज वाढवल्यानंतर आता तुम्हाला काय करायचं, थोडंसं राईट साईडला यायचं. इथं तुम्हाला एक रिलेटिव्ह पोझिशनचं ऑप्शन मिळेल. तर तुम्हाला या पोझिशनच्या ऑप्शनवर क्लिक करायचं आणि या टेक्स्टला अशा प्रकारे सेंटरमध्ये सेट करून घ्यायचं. ठीक आहे, सेंटरमध्ये सेट केल्यानंतर राईट क्लिक करायचं आहे. राईट क्लिक केल्यानंतर आता इथं जो चौथ्या नंबरचा ऑप्शन आहे मित्रांनो, या चौथ्या नंबरच्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. तिथून ट्रान्सपरंट बॅकग्राऊंड सिलेक्ट करायचं आहे. ट्रान्सपरंट बॅकग्राऊंड सिलेक्ट केल्यानंतर वर दिलेल्या शेवच्या ऑप्शनवर क्लिक करायचं, सेव्ह एज इमेज करायचा आणि इथून जो डायमेन्शन आहे तो डिफॉल्टवर हटून अल्ट्रावर सेट करायचा आणि सेव्ह टू गॅलरी करून घ्यायचा. तुमचा जो टेक्स्ट आहे तो टेक्स्ट सेव्ह टू गॅलरी होऊन जाईल. ओके, तर हा आता झाला आपला वरचा टेक्स्ट. आता आपण खालचा टेक्स्ट डिझाईन करून घेऊ. तर त्यासाठी सर्वात आधी इथं तुम्हाला अंडोचा ऑप्शन आहे, अंडोच्या ऑप्शनवर क्लिक करा, जेणेकरून आपला जो व्हाईट बॅकग्राऊंड आहे तो व्हाईट बॅकग्राऊंड वापस येऊन जाईल. त्यानंतर तुम्हाला या टेक्स्टवर डबल क्लिक करायचा. डबल क्लिक केल्यानंतर आता इथून जो हा टेक्स्ट आहे तो टेक्स्ट तुम्हाला डिलीट करायचा.
आणि हा टेक्स्ट डिलीट केल्यानंतर आता तुम्हाला जो खालचे टेक्स्ट आहे ते खालचे टेक्स्ट लिहून घ्यायचं, म्हणजे तुमच्या व्हिडिओमध्ये काय स्पेशालिटी आहे ते स्पेशालिटी लिहून घ्यायची आहे. जसे मी यामध्ये न्यू ओवरले यूज केला तर मी इथं न्यू ओवरले लिहून घेतो. न्यू ओवरले लिहिल्यानंतर इथे एखादी इमोजी ॲड करून घेतो जे माझ्या ओवरले टेक्स्टला सूट करेल, ठीक आहे. त्यानंतर स्पेस देतो, प्लसवाल्या आयकॉनवर क्लिक करतो, पुन्हा स्पेस देतो. आणि मित्रांनो या व्हिडिओमध्ये मी हार्ट बीटसुद्धा यूज केला तर मी हार्ट बीटसुद्धा इथं लिहून घेतो. हार्ट बीट्स लिहिल्यानंतर पुन्हा इथं ओके तर मी हेडफोनवाला इमोजी यूज करून घेतो. त्यानंतर पुन्हा प्लसवाल्या आयकॉनवर क्लिक करतो आणि शेवटीला माझ्या इथं व्हिडिओमध्ये शेक आहे तर मी इथं शेक लिहून घेतो आणि फायरची इमोजी देऊन घेतो. ओके, फायरची इमोजी दिल्यानंतर तुम्हाला ओकेवर क्लिक करायचं आहे. ओकेवर क्लिक केल्यानंतर पुन्हा अशा प्रकारे साईज कमी करायची आणि अशा प्रकारे आपल्या स्क्रीनमध्ये सेट करायचं, ठीक आहे. स्क्रीनमध्ये सेट झाल्यानंतर पुन्हा इथं जो एचा ऑप्शन आहे, एचा ऑप्शन व्हायचा, पुन्हा इथं राईट साईडला जायचा, इथं तुम्हाला पुन्हा कलरचा ऑप्शन मिळेल. तर तुम्हाला या कलरच्या ऑप्शनमध्ये जायचं आहे, पुन्हा इथं कलरमध्ये जायचं आहे. कलरमध्ये गेल्यानंतर एकदम लास्टला चालला जायचा मित्रांनो, आणि शेवटून जो तिसरा कलर असेल तो तिसरा कलर तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचा आणि ओकेवर क्लिक करायचा, ठीक आहे. त्यानंतर पुन्हा तुम्हाला या टेक्स्टची साईज जेवढी वाढवता येईल तेवढी वाढवून घ्यायची. अशा प्रकारे साईज वाढवल्यानंतर पुन्हा तुम्हाला इथं रोटेटच्या ऑप्शनवर जाऊन चेक करायचा मित्रांनो की आपला टेक्स्ट पुन्हा -45 डिग्रीने रोटेट आहे की नाही, हे तुम्हाला मस्ट चेक करायचं, ठीक आहे. हे चेक केल्यानंतर आता तुम्हाला रिलेटिव्ह पोझिशनच्या ऑप्शनवर यायचा आणि अशा प्रकारे या टेक्स्टला सेंटरमध्ये सेट करायचा. सेंटरमध्ये सेट झाल्यानंतर पुन्हा जो चौथा ऑप्शन आहे चौथ्या ऑप्शनवर क्लिक करायचा, ट्रान्सपरंट बॅकग्राऊंड सिलेक्ट करायचा, शेवटच्या ऑप्शनवर क्लिक करायचा, सेव्ह एज इमेज करायचा. आणि यावेळेस तुम्हाला काय करायचं मित्रांनो, ह्याची जी डायमेन्शन आहे ती डायमेन्शन तुम्हाला व्हेरी हायवर सेट करायची आहे. जर तुम्ही हे डायमेन्शन अल्ट्रावर सेव्ह करून हे टेक्स्ट सेव्ह केला तर तुमची इमोजी येणार नाही, त्यामुळे तुम्हाला इथं व्हेरी हायवर सेट करायचा आणि नंतर सेव्ह करायचा आहे. आणि जर व्हेरी हायवर सेव्ह करून सुद्धा तुमचे इमोजी आले नाही तर तुम्हाला हायवर सेट करायचा आहे आणि नंतर सेव्ह करायचं. ओके, तर मी इथं व्हेरी हायवर सेव्ह करून घेतो. ओके, तर मित्रांनो इथं आपल्या पिक्सल लॅब ॲपचं आता काम झालं आहे, तर आपण आपली जी समोरची थंबनेल एडिटिंग आहे ती काइनमास्टर ॲपमध्ये करणार आहोत. तर चला मित्रांनो काइनमास्टर ॲपमध्ये जाऊ. ओके, तर मित्रांनो इथं तुम्हाला काइनमास्टर ॲप्लिकेशनला ओपन करून घ्यायचं आहे. नंतर तुम्हाला इथं प्लसवाल्या आयकॉनवर क्लिक करायचं आणि इथून 16:9 रेशो सिलेक्ट करून घ्यायचं. 16:9 रेशो सिलेक्ट केल्यानंतर इथून तुम्हाला तो व्हिडिओ ॲड करून घ्यायचा जो अलाइट मोशनमधून आपण एक्सपोर्ट केलेला. ओके, एक्सपोर्ट केलेला व्हिडिओ ॲड केल्यानंतर तुम्हाला या व्हिडिओच्या सुरुवातीला यायचा आहे. आणि मित्रांनो आता तुम्हाला बाजूला जो कॅप्चरचा ऑप्शन दिसत असेल त्या कॅप्चरच्या ऑप्शनवर क्लिक करायचा आहे आणि इथून कॅप्चर अँड सेव्हच्या ऑप्शनवर सिलेक्ट करायचा, ठीक आहे. तुमचा हा जो फोटो आहे तो फोटो तुमच्या गॅलरीमध्ये सेव्ह होऊन जाईल. ओके, यानंतर तुम्हाला काय करायचं, या व्हिडिओवर क्लिक करायचा आणि हा व्हिडिओ इथून डिलीट करायचा आहे. हा व्हिडिओ डिलीट केल्यानंतर तुम्हाला इथं मीडियामध्ये जायचा, बॅकग्राऊंडमध्ये जायचा, अजून एक व्हाईट कलरचा बॅकग्राऊंड ॲड करून घ्यायचा. ओके, व्हाईट कलरचा बॅकग्राऊंड ॲड केल्यानंतर पुन्हा इथं लेअरवर क्लिक करायचा, मीडियामध्ये क्लिक करायचा आणि इथून तुम्हाला एक शॅडो पीएनजी ॲड करून घ्यायची. अशा प्रकारे या शॅडो पीएनजीची डाउनलोड लिंक सुद्धा तुम्हाला आपल्या ऑफिशियल वेबसाईटला दिलेली आहे, तिथून जाऊन तुम्ही शॅडो पीएनजी डाउनलोड करू शकता आणि अशा प्रकारे ॲड करू शकता. ओके, तर ही शॅडो पीएनजी ॲड केल्यानंतर आता तुम्हाला बाजूला एक बॉक्सचा ऑप्शन मिळेल, तर तुम्हाला या बॉक्सच्या ऑप्शनवर क्लिक करायचा आणि अशा प्रकारे या शॅडो पीएनजीला फुल स्क्रीनमध्ये सेट करायचं. ओके, शॅडो पीएनजीला फुल स्क्रीनमध्ये सेट केल्यानंतर अशा प्रकारे या शॅडो पीएनजीला खाली ॲडजस्ट करून घ्यायचा, ठीक आहे. खाली ॲडजस्टवर गेल्यानंतर आता तुम्हाला पुन्हा इथे लेअरमध्ये जायचं आहे, मीडियामध्ये जायचं आहे आणि इथं जो कॅप्चरचा फोल्डर असेल तो कॅप्चरचा फोल्डर तुम्हाला ओपन करायचा आणि इथून जो आपण फोटो कॅप्चर केला होता तो फोटो इथं ॲड करून घ्यायचा. ओके, फोटो ॲड केल्यानंतर अशा प्रकारे या फोटोची साईज वगैरे वाढवायची आहे आणि खाली जे आपण टेक्स्ट पीएनजी म्हणजे सॉरी शॅडो पीएनजी ॲड केलं आहे त्या शॅडो पीएनजीच्या सहाय्याने तुम्हाला या फोटोला अशा प्रकारे सेट करून घ्यायचं. ओके, फोटो वगैरे सेट केल्यानंतर आता तुम्हाला काय करायचं, पुन्हा इथं लेअरवाल्या ऑप्शनवर क्लिक करायचं, मीडियामध्ये जायचं, पुन्हा पिक्सल लॅबचा फोल्डर ओपन करायचा आणि आपण जे टेक्स्ट पिक्सल लॅबमध्ये डिझाईन केले होते त्यामधला जो वरचा टेक्स्ट असेल तो वरचा टेक्स्ट तुम्हाला ॲड करायचा आहे. वरचा टेक्स्ट ॲड केल्यानंतर आता तुम्हाला या टेक्स्टला अशा प्रकारे रोटेट करायचा आहे. हाच फायदा आहे मित्रांनो आपल्या टेक्स्टला 45 डिग्रीने रोटेट करण्याचा. ओके, तर अशा प्रकारे तुम्हाला या टेक्स्टला ॲड करायचा आहे. टेक्स्टला ॲड केल्यानंतर आता तुम्हाला या टेक्स्टची साईज अशा प्रकारे वाढवून घ्यायची आहे. तुमचा टेक्स्टसुद्धा फाटणार नाही, म्हणजे तुमच्या टेक्स्टची क्वालिटीसुद्धा कमी होणार नाही आणि टेक्स्टसुद्धा एकदम एका लाईनमध्ये आणि एकदम सरळ रेषेत ॲडजस्ट होऊन जाईल 45 डिग्रीनं रोटेट केल्यामुळे. ओके, तर अशा प्रकारे तुम्हाला हा टेक्स्ट ॲड करून घ्यायचा, पुन्हा लेअरमध्ये जायचा, मीडियामध्ये जायचा आणि आता जो खालचा टेक्स्ट आहे तो खालचा टेक्स्ट तुम्हाला इथं ॲड करून घ्यायचा. अशा प्रकारे पुन्हा याला रोटेट करायचं आहे या रेड लाईनपर्यंत, जिथपर्यंत तुम्हाला ही जी रेड लाईन आहे ती रेड लाईन दिसत नाही त्यापर्यंत. ओके, त्यानंतर पुन्हा तुम्हाला या अशा प्रकारे सेंटरमध्ये याला ॲड करायचं आहे. सेंटरमध्ये ॲड केल्यानंतर अशा प्रकारे याची साईज वाढवून घ्यायची आहे. मित्रांनो तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, वरचा जो टेक्स्ट आहे त्या वरच्या टेक्स्टपेक्षा खालच्या टेक्स्टची साईज नेहमी तुम्हाला कमी ठेवायची अशा प्रकारे. ओके, तर अशा प्रकारे तुम्हाला या टेक्स्टला इथं सेट करून घ्यायचं, ठीक आहे. टेक्स्टला सेट करून झाल्यानंतर आता तुम्हाला या आपला जो थंबनेल आहे तो थंबनेल बनून रेडी आहे, पण याला अजून अट्रॅक्टिव्ह बनवण्यासाठी इथं तुम्हाला काही बेसिक गोष्टी ॲड करायच्या आहे. तर त्यासाठी मी काय करत असतो मित्रांनो, सर्वात आधी ते इथं ॲरो ॲड करत असतो. तर ॲरो ॲड करण्यासाठी पुन्हा तुम्हाला लेअरच्या ऑप्शनवर क्लिक करायचं, मीडियामध्ये जायचं आणि मी तुमच्यासाठी इथं ॲरोचा पॅकसुद्धा डिझाईन केला. अशा प्रकारचे ॲरो आहे मित्रांनो, यामध्ये खूप सारे ॲरो आहे. तर या ॲरो पॅकची डाउनलोडिंगसुद्धा तुम्हाला आपल्या ऑफिशियल वेबसाईटला मिळून जाईल, तर तिथून तुम्हाला हा ॲरो पॅक डाउनलोड करायचा आहे.
आणि याला यूज करायचं आहे. तर इथून तुम्हाला जो ॲरो आवडेल तो ॲरो तुम्हाला ॲड करून घ्यायचा. तसं मी युजली हा वाला ॲरो यूज करत असतो नेहमी. तर अशा प्रकारे तुम्हाला या ॲरोला ॲड करायचा, अशा प्रकारे सेट करायचा, म्हणजे रोटेट करायचा जसं तुम्हाला लागत असेल तसं, आणि अशा प्रकारे याला सेट करून घ्यायचा. ठीक आहे, तर मित्रांनो पुन्हा मला हाच ॲरो यूज करायचा, तर मी सिम्पली काय करतो, या थ्री डॉटवर क्लिक करतो आणि इथून ही लेअर डुप्लिकेट करून घेतो, म्हणजे हा ॲरो डुप्लिकेट करून घेतो. ठीक आहे, हा ॲरो डुप्लिकेट केल्यानंतर पुन्हा आता काय करतो, या रोटेट ऑप्शनवर क्लिक करतो आणि अशा प्रकारे माझ्या ॲरोला रोटेट करून घेतो आणि या ॲरोची साईज पुन्हा थोडीशी मी कमी करून घेतो आणि इथे या ॲरोला सेट करून घेतो. या ॲरोची साईजसुद्धा मी थोडीशी अशी प्रकारे कमी करून घेतो. ठीक आहे, हे कमी झाल्यानंतर अजून अट्रॅक्टिव्ह बनवण्यासाठी मी काय करतो मित्रांनो, इथं जो लेफ्ट साईडचा कॉर्नर आहे त्या लेफ्ट साईडच्या कॉर्नरमध्ये मी तुम्हाला दोन टेक्स्ट, म्हणजे युजली मी काय करतो, एक तर हा फायर इमोजी ॲड करून घेतो, नाहीतर मित्रांनो हा जो इमोजी आहे हा इमोजी ॲड करून घेतो. तर या दोन्ही इमोजीचे डाउनलोड लिंक तुम्हाला आपल्या ऑफिशियल वेबसाईटला मिळून जाईल, तिथून तुम्ही हे डाउनलोड करू शकता. तर अशा प्रकारे मी इथं इमोजी ॲड करून घेतो. इमोजी ॲड केल्यानंतर आता मला हा जो थंब आहे तो थंब डाव्या साईडनं ठेवायचा आहे. तर त्यासाठी इथं जो रोटेटचा ऑप्शन आहे या रोटेटच्या ऑप्शनवर क्लिक करतो आणि यावाला आयकॉन यूज करून या इमोजीला अशा प्रकारे रोटेट करून घेतो. ओके, रोटेट केल्यानंतर अशा प्रकारची साईज कमी करून घेतो आणि या कोपऱ्यात या इमोजीला अशा प्रकारे सेट करून घेतो. ठीक आहे, ओके, तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्हाला या इमोजीला इथे एका कोपऱ्यामध्ये सेट करून घ्यायचं. ठीक आहे, कोपऱ्यामध्ये सेट केल्यानंतर आता तुम्हाला व्हाईट बॉर्डर देण्यासाठी काय करायचं, त्या इमोजीला व्हाईट बॉर्डर देण्यासाठी इथे तुम्हाला लेअरवर जायचं आहे, मीडियामध्ये जायचं आहे, मीडियामध्ये गेल्यानंतर बॅकग्राऊंडमध्ये जायचं आहे आणि इथून व्हाईट कलरचा बॅकग्राऊंड ॲड करायचा. ओके, व्हाईट कलरचा बॅकग्राऊंड ॲड केल्यानंतर तुम्हाला इथं क्रॉपिंगचा ऑप्शन मिळेल, तर तुम्हाला या क्रॉपिंगच्या ऑप्शनमध्ये जायचं आहे. इथून काय करायचं, या लेअरला पहिले तर स्क्वेअर शेपमध्ये क्रॉप करून घ्यायचं. ओके, स्क्वेअर शेपमध्ये क्रॉप केल्यानंतर आता तुम्हाला काय करायचं मित्रांनो, इथं मास्कचा जो ऑप्शन आहे तो मास्कचा ऑप्शन ऑन करायचा आहे आणि त्या शेपमध्ये जाऊन तुम्हाला सर्कलचा शेप सिलेक्ट करायचा. ओके, सर्कलचा शेप सिलेक्ट केल्यानंतर अशा प्रकारे या साईडला यायचं आहे. पुन्हा आता तुम्हाला काय करायचं, आपल्याला या लेअरला मागं पाठवायचं आहे. तर मागं पाठवण्यासाठी तुम्हाला काय करायचं, इथं जो पुन्हा थ्री डॉट आहे त्या थ्री डॉटवर क्लिक करायचं आहे आणि इथून जो सेंड बॅकवर्डचा ऑप्शन आहे तो सेंड बॅकवर्डचा ऑप्शन एक वेळा सिलेक्ट करायचं आहे. पुन्हा मित्रांनो जर तुम्ही बघत असाल तर आपला जो न्यू टेक्स्ट आहे तो न्यू टेक्स्ट थोडासा हाईड होत आहे, तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं, पुन्हा इथं थ्री डॉटवर क्लिक करायचं, पुन्हा सेंड बॅकवर्ड क्लिक करायचं. जोपर्यंत तो आपला जो टेक्स्ट आहे तो टेक्स्ट चांगल्या प्रकारे व्हिजिबल होत नाही तोपर्यंत तुम्हाला अशा प्रकारे बॅक घेत राहायचा आहे. तर बघा मित्रांनो आता आपला जो टेक्स्ट आहे तो टेक्स्ट एकदम दिसत आहे चांगल्या प्रकारे आणि आपला जो हा शेप आहे तो शेपसुद्धा एकदम चांगल्या प्रकारे ॲडजस्ट झाला आहे. जर तुमचा टेक्स्ट म्हणजे सॉरी शेप चांगल्या प्रकारे ॲडजस्ट होत नसेल तर तुम्हाला साईज वगैरे कमी करायची आणि अशा प्रकारे या शेपला इथं सेट करून घ्यायचा चांगल्या प्रकारे. ओके, हे सर्व झाल्यानंतर आता तुम्हाला तुमच्या पब्लिकला सांगायचं आहे मित्रांनो की हा जो स्टेटस व्हिडिओ आहे तो स्टेटस व्हिडिओ तुम्ही कोणत्या ॲपमधून बनवला आहे, तर त्यासाठी तुम्हाला इथं तो ॲपचा लोगो ॲड करायचा आहे. तर मित्रांनो मी इथं तुम्हाला दोन ॲपचे लोगो ऑलरेडी दिलेले आहे, म्हणजे काइनमास्टरचा ॲपचा लोगो दिला आहे, व्हाईट बॉर्डर अशा प्रकारे मी व्हाईट बॉर्डर ऑलरेडी बाजूनं क्रिएट केला आहे याचा, तर हा सुद्धा लोगो तुम्हाला दिलेला आहे आणि सोबतच इथं काइनमास्टरचा सुद्धा दिलेला आहे. तर तो काइनमास्टरचा आता मी तुम्हाला दाखवत नाही, मी तुम्हाला मटेरियलमध्ये देऊन टाकेल. ओके, तर मी इथं अलाईट मोशनचा लोगो इथं ॲड करून घेतो. अलाईट मोशनचा लोगो ॲड केल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला साईज कमी करायची आणि जिथं तुम्हाला या अलाईट मोशनच्या लोगोला सेट करायचं आहे तिथं सेट करून घ्यायचं आहे. मित्रांनो हे व्हाईट बॉर्डर बनवण्यामुळे काय फायदा होतो, तुम्हाला पुन्हा अशा प्रकारे शेप ॲड करावा लागत नाही आणि त्यांच्या बाजूला अशा प्रकारे व्हाईट बॅकग्राऊंड द्यावं लागत नाही, म्हणजे सॉरी व्हाईट लेअर द्यावे लागत नाही. त्यामुळे मी हे व्हाईट बॉर्डर ऑलरेडी क्रिएट केलं आहे या ॲपच्या बाजूला. तर तुम्हाला अशा प्रकारे याला सेट करून घ्यायचं. तर याला सेट केल्यानंतर आता अजून थोडंसं अजून चांगल्या प्रकारचं अट्रॅक्टिव्ह बनवण्यासाठी मी इथे एक इमोजीसुद्धा यूज करत असतो मित्रांनो. अशा प्रकारची ही इमोजी आहे, तर ही इमोजीसुद्धा मी नेहमी यूज करत असतो. तर या इमोजीची डाउनलोड लिंकसुद्धा तुम्हाला आपल्या ऑफिशियल वेबसाईटला दिली आहे, तिथून जाऊन तुम्ही हे डाउनलोड करू शकता. तर मी इथं युजली इथं सेट करून घेत असतो, जिथं तुम्हाला वाटेल तिथंसुद्धा तुम्ही या इमोजीला सेट करू शकता, असा काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, ओके, तर चला मित्रांनो इथं आपला जो थंबनेल आहे तो थंबनेल कम्प्लिटली बनून रेडी झालेला आहे मित्रांनो आणि तुम्ही बघू शकता की किती भारी आणि अट्रॅक्टिव्ह थंबनेल आपला झालेला आहे. ओके, तर या थंबनेलला आता इमेजमध्ये कन्वर्ट करण्यासाठी तुम्हाला काहीच नाही करायचं, जो बाजूला कॅप्चरचा ऑप्शन आहे त्या कॅप्चरच्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आणि कॅप्चर अँड सेववर क्लिक करायचं आहे. तुमचा हा जो थंबनेल आहे तो थंबनेल तुमच्या गॅलरीमध्ये सेव्ह होऊन जाईल, जो की नंतर तुम्ही यूट्यूब व्हिडिओसाठी इझिली अप्लाय करू शकता. ठीक आहे, ओके, तर चला मित्रांनो जर तुम्हाला माझी थंबनेल बनवण्याची पद्धत आवडली असेल तर प्लीज यार व्हिडिओला लाईक करा आणि अशाच प्रकारचे एडिटिंग व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर चला मित्रांनो आजच्या व्हिडिओसाठी एवढंच, आपण भेटूया पुन्हा एका नवीन आणि मजेशीर व्हिडिओमध्ये.